हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, आपण जो लास्ट पिरियड होता आपला, त्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो? खूपच इंटरेस्टिंग असा धडा शिकलो होतो ना, भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण. खूपच इंटरेस्टिंग तो टॉपिक होता ना, आपण छान मजेत तो शिकलो. आता त्याच्यानंतरच तुम्हाला एक पुन्हा एक छोटासा म्हणजे टॉपिक म्हणजे एक नेमकी तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. हे आपण शिकलो होतो. आता तुम्हाला पेज नंबर 21 ओपन करायचा. पेज नंबर 21 वर तुम्हाला हा जो हे छोटासा ऍक्टिव्हिटीचा टॉपिक दिलेला आहे तो आपण बघूया कसा करायचा आहे. तर नाव काय आहे? मी आहे कसा, असं त्या टॉपिकचं नाव आहे. तर मी तुम्हाला त्याच्यानंतर सांगते की तुम्हाला नेमकं करायचं काय आहे, पण आधी आपण हे चांगल्याने रीड करून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते की इथे तुम्हाला ह्या जो फिलिंग द ब्लँक्स दिसत आहे तुम्हाला इथे, म्हणजे रिकाम्या जागा, तिथे तुम्हाला काय काय भरायचं आहे. ठीक आहे, तर चला पहिले आपण रीड करून घेऊया. वाच, खालील तक्त्यात माहिती लिहा. इथे तुम्हाला माहिती पण लिहायची आहे, तर याच्या आधी तुम्हाला हे रीड करावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्हाला समजेल ना. मी आहे कसा, हा तुम्हाला क्वेश्चन आला असेल. मी आहे कसा हे धड्याचं नाव म्हणजे ह्या टॉपिकचं नाव आहे. तर आता तुम्ही आहात, तुम्ही कसे आहात हे पण आम्हाला माहीत असायला पाहिजे. आता मी कसे आहे हे पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जसे हे तिघ मित्र आहेत, हे कसे आहेत हे स्वतःबद्दल सांगून राहिले. तर आधी आपण यायचं ऐकून घेऊ, त्याच्यानंतर आपण पण स्वतःचं सांगू. ठीक आहे ना, चला बघा. मी जावेत हा म्हणत आहे, मी जावेत, मी गावात राहतो. जावेत म्हणत आहे, त्याचं नाव सांगितलं आधी त्याने, आणि त्याने सांगितलं का तो कुठे राहतो म्हणून. मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतो. मी जो जावेत आहे तो कुठे शिकतो? जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतो. आता जर तुम्ही गावात राहत असेल तर तुमच्या गावामध्ये एक जिल्हा परिषदचं स्कूल असते. त्या स्कूलमध्ये आपल्या गावातले खूप सारे असे मुलं जातात शिक्षण घेण्यासाठी, हो ना. तर तसाच हा जावेत आहे, तो गावामध्ये राहतो आणि तो जिल्हा परिषदच्या स्कूलमध्ये शिकतो. आई बाबा शेतकरी आहेत, त्या जावेदचे आई बाबा शेतकरी आहेत. मला पोहायला आवडते, जावेदला पोहायला आवडते, हो ना. माझी भाषा उर्दू आहे, जावेदची भाषा कोणती आहे? उर्दू आहे. आता हे झालं जावेदचं, जावेदने स्वतःबद्दलचं सांगितलं. आता त्याच्यानंतर आहे त्याचा फ्रेंड दुसरा, त्याचं नाव आहे मी पीटर. याचं नाव काय आहे? पीटर. तो स्वतःबद्दल सांगत आहे, ते मी तुम्हाला वाचून सांगते. मी पीटर, मी छोट्याशा छोट्या शहरात राहतो. मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो. माझे बाबा बँकेत नोकरी करतात. आई शिक्षिका आहे. मला चित्र रंगवायला आवडते. माझी भाषा कोकणी आहे. याचं नाव आहे पीटर. हा छोट्याशा शहरामध्ये राहतो. छोटंसं शहर म्हणजे जसं आपलं समुद्रपूर छोटंसं शहर आहे, तसंच या पीटरचं छोटंसं शहर आहे. त्या शहरामध्ये तो राहतो. त्याचे बाबा जे आहे ते बँकेमध्ये काम करतात, आणि त्याची आई जे आहे ते कोण आहे? शिक्षिका आहे. आणि या पीटरला चित्र रंगवायला खूप आवडते, हो ना. माझी भाषा कोकणी आहे, तो म्हणत आहे की त्याची भाषा कोकणी आहे. नंतर आहे एक मुलगी दिसत आहे, तिचं नाव आहे रुपाली. मी रुपाली, मी महानगरात राहते. मी महानगरपालिकेच्या शाळेत जाते. आई शिलाई काम करते. बाबा वाहन चालक आहेत. मला क्रिकेट आवडते. माझी भाषा मराठी आहे. बघा, या रुपालीची भाषा कोणती आहे? मराठी. मराठी म्हणजे आपली भाषा, आपण पण मराठी बोलतो ना. हां, तसंच त्या रुपालीची भाषा कोणती आहे? मराठी. आता रुपालीची जे आई आहे ते शिलाई काम करते. शिलाई काम तुम्हाला माहीत आहे ना, ज्या स्त्रिया काय कपडे शिवतात त्यांना शिलाई काम असं म्हणते, हो ना. आणि जे रुपाली आहे ते महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकते. ठीक आहे, आता ह्या तीन फ्रेंड आहे यांनी स्वतःबद्दल सांगितलं की ते कसे आहेत. आता तुम्ही कसे आहात ते तुम्हाला पण सांगावं लागेल. तर ते तुम्ही कसे आहात ते तुम्हाला कुठं सांगायचं आहे? या खालच्या बॉक्समध्ये. बघा, हा एक बॉक्स आहे. नाव, राहण्याचे ठिकाण, भाषा, आवड, व्यवसाय, आई आणि बाबा. तुम्हाला एवढे बॉक्स दिलेला आहे, 5 बॉक्स दिलेला आहे, त्याच्यात तुम्हाला माहिती भरायची. आता पहिले जावेदची इन्फॉर्मेशन इथे लिहूनच आहे, देऊन आहे ना. आता राहण्याचे ठिकाण, जावेदचे राहण्याचे ठिकाण कोणते होते?
गावत राहत होता जावेद, हो ना? आणि भाषा कोणती होती? उर्दू. ठीक आहे. आवड जावेदला काय आवडत होत? पोहायला आवडत होत, हो ना? मग इथे काय लिहाल तुम्ही? पोहणे, हे ना. आणि व्यवसाय. आता त्याचे आई बाबा कोणता व्यवसाय करत होते? आई बाबा काय करत होते? शेत. आई बाबा शेतकरी होते, म्हणजे शेतातच काम करत असे. मग इथे काय लिहाल तुम्ही? शेतकरी. ठीक आहे. तसंच तुम्हाला पीटरचं पण लिहायचं आहे, रुपालीचं पण लिहायचं आहे, आणि नंतर आहे तुझी माहिती. मीन्स तुझी माहिती मीन्स आता तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे, तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. राहण्याचे ठिकाण, म्हणजे तुम्ही कुठे राहता. भाषा, तुमची भाषा कोणती आहे. आता माझी, जसं आता मी माझं स्वतःचं सांगते. राहण्याचे ठिकाण, मी गावामध्ये राहते. भाषा, माझी भाषा मराठी आहे. आवड, मला शिकवायला खूप आवडते, तर मी इथं लिहील. मग मी माझी आवड लिहील. त्याच्यानंतर व्यवसाय. आता माझे आई बाबा काय करते? माझे आई बाबा पण शेतकरी आहे, तर माझ्या आई बाबाचा व्यवसाय पण मी इथे लिहाल की माझे आई बाबा शेतकरी आहे. तर शेतकरी आणि आई पण शेतकरी आणि बाबा पण शेतकरी असं मी तिथे लिहेल. तर तसेच आता तुमची काय इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कम्प्लीट करायचे आहे, आणि याचा पिक्चर क्लिक करून मला पाठवायचा आहे. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला मी काय देणार आहे? गिफ्ट देणार आहे. तर गिफ्ट जर सगळ्यांना पाहिजे असेल तर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे, आणि तो पिक्चर क्लिक करून मला पाठवायचा आहे. ठीक आहे. तर चला, आजचा क्लास आपण इथे स्टॉप करू. आय होप तुम्हाला चांगली मजा आली असेल आता हे यांच्या स्वतःबद्दल सांगणे, आणि तुम्ही स्वतःबद्दल जे सांगणार आहेत मला ते पण तुम्ही चांगल्या इंटरेस्टनी ते कम्प्लीट करून मला पाठवा. ओके सर, थँक्यू एव्हरीवन.